कृषीविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतकरी कल्याणासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत असतं आणि याच पद्धतीचे उपक्रम योजना यशस्वीरित्या राबवण्याकरिता म्हणून काही शासकीय संस्था कार्यरत असतात आजच्या भागामध्ये अशाच एका महत्त्वाच्या संस्थेसंदर्भात आपण माहिती घेणार आहोत ती संस्था म्हणजे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत आजच्या भागामध्ये या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याचे शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे श्री मिलिंद आकरे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो थँक्यू धन्यवाद मुळात सर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे नेमकं काय आहे याची स्थापना आणि कोणत्या उद्देशाने हे महामंडळ सुरू झालं हे सुरुवातीला सांगावं गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये आर्थिक सुधारणांचे वारे मोठ्या जोमानं व्हाऊ लागले होते आणि हा बदल याचा परिणाम सहकार क्षेत्रात सुद्धा जाणवू लागला होता नक्कीच असं जाणवत असताना सहकार क्षेत्रामध्ये त्यां नवीन नवीन ज्या सहकारी संस्थांची नोंदणी होत होती त्यांना आर्थिक स्त्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध कसा करून देता येईल आणि हा स्रोत उपलब्ध करून दिल्यानंतर केवळ आर्थिक मदतच नव्हे तर त्यांची क्षमता बांधी करून त्यांना बाजाराभिमुख कसा करता येईल असा विचार राज्य शासनाचा मनात आला आणि त्या या सर्व संकल्पनेतनं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली अच्छा सन दोन हजारमध्ये ही जी स्थापना करण्यात आली ही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अशी ही कंपनी म्हणून महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ आयकडे नोंदणी करण्यात आली त्याची बरं आणि या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून मग ह्या सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आली अच्छा आ, अशी आर्थिक मदत देताना कधी कधी राज्य शासनाचा कुठली योजना नसेल तर बाजारातून बॉन्डस उभे करून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने आपला स्वतःचा एक निधी तयार केला आणि या निधीतून त्यांनी अनेक सहकारी संस्थांना भागभांडवल स्वरूपात कर्ज स्वरूपात किंवा ॲज अ वर्किंग कॅपिटल स्वरूपात त्याच्या हा निधी उपलब्ध करून दिला आणि यातून सहकार क्षेत्रामध्ये अनेक मोठे उद्योग या, या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये उभे राहिले आणि त्याचा फायदा हा थेट शेतकऱ्यांना झाला जोपर्यंत एखाद्या शेतमालावर प्रक्रिया होत नाही व्हॅल्यू ॲडिशन होत नाही तोपर्यंत त्याच्या तो किमतीत फार वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही नक्की okay. त्यामुळे असे हे प्रक्रिया उद्योग जास्तीत जास्त पद्धतीनं कसं उपयोग करता येईल हा महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचा नेहमीच प्रयत् प्रयत्न राहिलेला आहे अच्छा आणि अनुषंगाने हे महाराष्ट्र सरकार विकास मंडळ काम करत असतं नक्कीच आपण जसं म्हणाले त्यामुळे बाजारभिमुख दृष्टिकोन ठेवून ही संस्था कार्यरत आहे मग या संस्थेचं साधारण कार्यकारिणी किंवा एक रचना त्याबद्दल काय सांगाल या या संस्थेची जी कार्यकारिणी आहे याचे अध्यक्ष राज्याचे माननीय मंत्री सहकार आणि पनन अच्छा हे राज्याचे सहकार आणि पनन मंत्री महोदय हे आमचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या महामंडळावर राज्याचे सहकारायुक्त साखर आयुक्त राज्याचे पणन संचालक हे आमचे पदसिद्ध संचालक आहेत आणि या महामंडळात आम्ही एक तज्ज्ञ संचालक म्हणून डॉक्टर सुधीर कुमार गोयल जे कृषी क्षेत्रातले तज्ञ आहेत आणि ते राज्याचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव आहेत ते आमचे तज्ज्ञ संचालक आहे आणि श्री राठी हे आमचे अर्थसंदर्भातले तज्ञ संचालक म्हणून आम्ही हे महामंडळावर घेतलेलं आहे बघ या संस्थेमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तर आपण त्या मुख्य घेतूकडे आपण ज्यावेळेला विचार करू तर त्यावेळेला म्हणून कॉप शॉप जी एक योजना आहे तर त्या योजनेबद्दल सुरुवातीला सांगावात बरोबर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला शेतकऱ्याला बाजाराभिमुख व्यवस्थित उभं करायचं होतं असं लक्षात आलं महामंडळाच्या की एखाद्या क्षेत्रात एखाद्या प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणल्यानंतर त्याचं मार्केटिंग करताना मार्केटिंग कॉस्ट ही ऑलमोस्ट प्रॉडक्ट कॉस्टच्या पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ लागली होती अच्छा आपण मोठमोठे मॉल्स बघतोय त्याच्यात आपला एक प्रॉडक्ट गेल्यानंतर मार्केटिंग जो कॉस्ट आहे तो पन्नास टक्क्यापर्यंत जात असेल तर शेतकऱ्यांना जे अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळत मिळणं शक्य दिसत नव्हतं मग या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाचं काम केवळ निधी उपलब्ध करून देणे नसून संबंधित कंपनीला संबंधित सहकारी संस्थेला त्यांची टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटीत अभ्यास करून त्यांचं प्रशासकीय व्यवस्था व्यवस्थित करून त्यांचा प्रॉडक्ट डेव्हलप करून मार्केटमध्ये त्याची सक्सेस करणे होते बरं परंतु हा जो मार्केटिंगचा खर्च होता हा क कर, कमी कसा करता येईल याचा विचार माननीय मंत्री मोदींनी हो केला आणि त्यांच्या संकल्पनेतून हे कॉपशॉपची संकल्पना जन्माला आली अच्छा या कॉपशॉपमध्ये काय झालं की आपल्या आपलं राज्य असं खूप सुदैवी राज्य आहे बरं किंवा आपण सर्व सुदैवी आहोत सुदैवी या दिसत की एका एका बाजूला देशामध्ये नव्हे तर जगामध्ये अत्यंत उच्च प्रतीचं उत्पादन करणार हे राज्य अच्छा उदाहरण द्यायचं झालं तर आपलं अद्रक त्या अ आपल्या अद्रक असा या पद्धतीचा अद्रक जगात कुठेच होत नाही हापूस आंब्याचे तर उदाहरण देणं सर्वांनाच माहित आहे आपल्या कांद्याची जी पंजंसी आहे ती जगात कुठे नाही अच्छा एकदा ज्यांनी भारतीय कांदा खाल्ला तो भारतीय कांदा खातो आणि त्याची पंजन्सी आहे असं जिओग्राफिक इंडिकेशन नक्कीच असलेले राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली हळद अशा अनेक उत्पादन आपल्या राज्यामध्ये आहे परंतु त्याचा मार्केटिंग व्यवस्थित होत नव्हतं दुसरं मी सुद्धा याच्यासाठी म्हटलं की त्याचप्रमाणे आपली लोकसंख्या सुद्धा आहे एका बाजूला प्रोडक्शन आहे दुसऱ्या साईडला लोकसंख्या आहे म्हणजे बाहेर इथेच आहे प्रोड्युसर इथेच आहे पण मध्ये एक लिंक मिसकनेक्ट होती डिस्कनेक्ट होती ती लिंक या कॉपशॉपच्या माध्यमातून फॉर उदाहरण द्यायचं झालं तर राज्याच्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत पुण्याचाच विचार झाला तर पुण्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये पाचशे पेक्षा जास्त सदनिका आहेत आपण त्याला फ्लॅट्स म्हणतो पाचशे फ्लॅट्समध्ये जवळपास दीड हजार लोक तिथे राहतात दीड हजार लोक म्हणजे एक गावच तिथे एक ते दोन गावं असतात आपल्या लक्षात येईल की दीड हजार लोकांच्या गावामध्ये किमान दहा आपल्याला ग्रोसरी किराणाची दुकानं लक्षात येतील परंतु या दीड हजार हाऊसिंग लोक वास्तव्य करतात एका गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये अशी एखादी कॉपशॉप आपण उभा केला तर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना विदाउट मार्केटिंग कॉस्ट ऍक्सेस मिळेल ग्राहकांनाही चांगल्या पद्धतीनं मालाच उपलब्धता होऊ शकेल या संकल्पनेतून आपण या कॉपशॉपची सुरुवात केली राज्य शासनानं सुद्धा या संदर्भात एक शासन निर्णय सांगून सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये अशा कॉपशॉप असलं पाहिजे अशी संकल्पना पुढे आणली त्यातून आम्ही पायलट बेसिसवर आता कॉपशॉप सुरू केली याच माध्यमातून अजून एक जी योजना आहे महाफार्म योजना तर महा एकूणच महाराष्ट्र सहकार महामंडळाची ही योजना काय आहे आपल्या लक्षात येईल की आपल्या राज्यामध्ये अनेक छोटे छोटे एंटरप्रिन्युअर्स आहेत कोणी कु, चटणी तयार करतं कोणी मसाले तयार करतं कोणी तिखट करतं कोणी डाळी तयार करतं परंतु त्यांचा व्हॉल्यूम छोटा असतो अच्छा छोटा व्हॉल्यूम मार्केट माहीत नसणं असं असताना मार्केटमध्ये जाऊन कॉम्पिट करून त्यांचा मालाची विक्री होऊ शकली नाही तर त्या एंटरप्रिन्युअरचं लाईफ स्पॅन कमी होतो किंवा ते एंटरप्रिन्युअर लिहायला जातो इच्छा असते मेहनतही करायची इच्छा आहे परंतु मार्केटमध्ये किंवा बाजारात तो बाजा विकलाच जात नसेल तर अशा प्रकारचे एंटरप्रिन्युअरशिप केलेल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आम्हाला लक्षात आलं मग असं करत असताना महाफार्म नावाखाली आपण असं यांचा सा एखादा ब्रँड तयार करायचा का म्हणून महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाने आपला एक स्वतःचा ब्रँड आता मार्केटमध्ये आणलेला आहे जसं तुमच्या लक्षात येईल की अमूलचा ब्रँड आहे मदर डेअरीचे ब्रँड आहे ह्या सर्व सहकारी इन्स्टिट्यूशन्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आज अमूल मोठ्या प्रमाणामध्ये मदर डेअरीचं जगामध्ये नाव आहे मग राज्यातल्या अशा छोट्या छोट्या उत्पादकांचं उत्पादनाचं उत्पाद मार्केटिंग करण्याकरता महाराष्ट्र कर सरकार विकास महामंडळाने आपला स्वतःचा महाफार्म ब्रँड आणला आहे एखादं हळद उत्पाद हळद उत्पादक उत्पा गट असेल त्या हळदीचं महाफार्मच्या नावाखाली ब्रँडिंग करायचं अच्छा ते ब्रँडिंग आमच्या कॉपशॉपमध्ये किंवा इतर बाजारात उपलब्ध करून देणं अशा पद्धतीनं आता अठ्ठावीस प्रॉडक्ट उत्पादने आम्ही या महाफार्म ब्रँडखाली आता बाजारात आणलेली आहे अच्छा आताच नुकतीच जी काही नव्याने एक योजना राबवली जात आहे ते म्हणजे स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत तर मग सहकार महामंडळाचा विचार करता आणि त्यांच्या माध्यमातून मांडली जाणारी जी काही स्मार्ट प्रकल्प ही योजना आहे तर तो काय आहे राज्य शासनाला असं वाटलं की मार्केट कनेक्ट म्हणजे शेतकरी टू बाजार म्हणजे मार्केट असं नसता मार्केट टू शेतकरी असला पाहिजे आपल्याला माहीत असेल की विकेल ते पिकेल ही संकल्पना राज्य शासनाने आणलेली आहे या या सर्व याच्यावर आधारित एक स्मार्ट प्रकल्प स्टेट ऑफ महाराष्ट्र रुलर अँड अॅग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प आलेला आहे यात काय आहे की बाजारामध्ये जो मार्केट प्लेअर आहे जो विक्रेता आहे त्याला काय हवं आहे त्याला कुठल्या प्रकारची हळदवी आहे त्याला कुठल्या प्रकारचा तांदळाचा ब्रँड हवा आहे त्याला कुठल्या प्रकारचं पीठ हवं आहे त्यानुसार मग प्रोडक्शन अच्छा म्हणजे बाजारापासून शेतकऱ्यांपर्यंत अशा पद्धतीनं हा स्मार्ट प्रकल्प आहे आणि या स्मार्ट प्रकल्पामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे की रिस्क मिटिगेशन असं लक्षात येईल की आपल्याला जेव्हा प्रॉडक्शन येतं तेव्हा त्याचा बाजारभाव हा अत्यंत कमी असतो परंतु जस जा जसा आपण त्या प्रॉडक्शन डेटपासून पुढे जात असतो चार महिन्यांनी सहा महिन्यांनी त्याचा बाजारभावात खूप फरक पडत असतो शेतकऱ्यांनासुद्धा इमिजिएट पैशाची आवश्यकता असते उदाहरण द्यायचं झालं तर हे वर्ष मला उदाहरण द्यायला आवडेल की जेव्हा ऑक्टोबरमध्ये मे नोव्हेंबरमध्ये सोयाबीनचं प्रॉडक्शन सुरू झालं तेव्हा सोयाबीनचा रेट चार हजार तीनशे चार हजार चारशे होतं आज सोयाबीन सात हजार शंभर आहे विचार करा चार हजार तीनशे हो पासून तर सात हजार शंभरपर्यंतचा हा जो सोयाबीनचा टप्पा आहे याचा बेनिफिट कुणाला मिळाला एखाद्या एखाद्या एंटरप्रिन्युअरने त्या दिवशी सोयाबीन घेतला त्यालाच त्याचा बेनिफिट मिळणार आहे याला शेतकऱ्यांना काही बेनिफिट मिळणार नाही याला अनुसरून एक मिशिकेशन म्हणजे तुम्हाला सोयाबीन आला असेल तर वेअरहाऊसिंग रिसिप्ट एक जनरेट करता येईल आणि ती वेअरहाऊस रिसिप्ट जनरेट केल्यानंतर त्याच्यावर त्या रिसिप्ट बँकेत परखे आपल्याला जी काही निकट आहे पैशाची त्याच्यावर आपल्याला बँकेकडनं निधी घेता येईल आणि जेव्हा मार्केटमधले रेट चढे झाले तर आपल्याला आपला माल विकून करून आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट घेता येईल अशा या संकल्पनेतून जागतिक बँकेनं महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाला जे छोटे छोटे गोडाऊन्स आहे राज्यामध्ये असं म्हणतायत की ज्या मोठ्या कंपन्या आहेत ते शंभर मेट्रिक टन दोनशे मेट्रिक टनाच्या गोडाऊन्स त्यांना फिजिबिलिटी वाटत नाही परंतु गावागावामध्ये काही हजार मेट्रिक टनाच्या न शक्य असू शकत नाही तर महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाने एक छोट्या छोट्या गोडाऊन्समध्ये गोदामांमध्ये वेअरहाऊस सिस्टी राबवण्याचा जो प्रकल्प आहे तो जागतिक बँकेच्या सहकार्यानं या स्मार्ट अंतर्गत के सुरू केला आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की शेतकऱ्याला एकदा त्याची क्षमता बांधणी केल्यानंतर त्याच्याही लक्षात येईल की मला शंभर क्विंटल सोयाबीन झालं आहे तर सुरुवातीला पंचवीस क्विंटलचं सेल करावा पंच्याहत्तर क्विंटल गोदाममध्ये ठेवावं आणि जसजसं मार्केटमध्ये बाजारभाव कमी जास्त होतो त्याप्रमाणे त्याचा सेल करावा त्याची सुद्धा ऍडवायझरी सुद्धा महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे अशा पद्धतीनं आम्ही हा स्मार्ट प्रकल्प इथे राबवणार आहोत आणि सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम खूप राबवले जात आहेत तर मग हा प्रशिक्षण कार्यक्रम याबद्दल सांगावं आमचा का हेतू काय आहे तर शेतकऱ्यांचा मालाला योग्य ते भाव मिळवून देणे आणि त्यांच्या त्याच्या उत्पन्नात वाढ करणे अंतिम उद्दिष्ट आहे नक्कीच शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देणे हा किंवा योजना उपलब्ध करून देणे हा काही उद्देश नाही जो या अनुषंगानं आमचं महामंडळाचं जोपर्यंत असं लक्षात आलं की शेतकऱ्याची बांधी होत नाही त्याचं ट्रेनिंग होत नाही त्याला यातल्या बारीक सारीक गोष्टींची जाणीव करून देण्यात येत नाही एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण ऐकलं असेल की फर्टिलायझरचा डोस किती असावा आणि तो कसा डिसाईड करावा okay. त्यातलं डोस कुठून घ्यावा अशा बारीक सारीक गोष्टी शेतीमध्ये येत आहेत शेतीमध्ये टेक्नॉलॉजिकल ते इनोव्हेशन्स खूप येत आहेत आपण ऐकलं असेल की मशीन लर्निंग आर्टिफियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी अशा अनेक नवीन नवीन गोष्टी आता या तंत्रज्ञानाने आणलेल्या आहेत ह्या आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी त्या शेतकऱ्याची एक जाणीव आणि जागृती करणं खूप आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल आता त्याच्या बोरवेलमध्ये पाण्याचं लेवल किती आहे त्याच्यासाठी सुद्धा टेक्नॉलॉजी आहे आणि मग अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध असताना केवळ अंदाजाने ही शेती करणे हे प्रॉडक्शनवर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट देतो ह्या सर्व बाबींचा विचार करून निधी उपलब्ध करून देताना प्रशिक्षण हे आम्ही कंपल्सरी केलेलं आहे आणि आम्ही प्रशिक्षण विभाग आमचा सुरू केलेला आहे सहकार विकास महामंडळ हे शेतकरी उत्पादक कंपन्यांची मुळात स्थापना करते आणि त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी म्हणून जे काही वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याबद्दल सविस्तर सांगावं आपल्याला लक्षात येईल की आ, असे एखादा कार्यक्रम राबवायचा असेल तो व्यक्तिगत रिपे राबवणं खूप कठीण जातं आपण त्याला सीबीओ म्हणतो कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजे समुदायावर आधारित एक संस्था एखादा गट तयार केला एखादा आपण सेल्फ हेल्प ग्रुप तयार केला एखादी सहकारी संस्था तयार केली किंवा एखादी शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली तर अशा ज्या कॉमन इंटरेस्ट असलेला हा ग्रुप आपण तयार केल्यानंतर या लोकांचं प्रशिक्षण करणे त्यांना आवश्यक टेक्नॉलॉजी देणे त्यांना आवश्यक इनपुट्स उपलब्ध करून देणे खूप सोपं जातं या अनुषंगानं मग असं लक्षात आलं की नवीन नवीन सहकारी संस्थांची नोंदणी होणं आवश्यक आहे बरोबर राज्य शासनाने केंद्र शासनानं शेतकरी उत्पादन कंपन्यांचा एक नव्या नवा एक योजना पोरी केलेली आहे तर या अंतर्गत नाबार्ड केंद्र शासन राज्य शासन एन सी डी सी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना असंच लक्षात आलं की आता राज्यामध्ये आपण नवीन पद्धतीनं सहकारी संस्थांची नोंदणी केली पाहिजे नवीन सहकारी संस्थांची नोंदणी करताबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या पण केल्या पाहिजेत असा डायव्हर्सिफाईड एक समुदाय एक सीबीओ तयार केली पाहिजे यासाठी त्यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला एक नोडल एजन्सी म्हणून राज्यात निश्चित केलेलं आहे काम दिलेलं आहे आणि मग आमची ही त्याला जे काही योजना आहेत म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की राज्यामध्ये अनेक विभाग आहेत केंद्र शासनाचे अनेक विभाग आहेत प्रत्येक विभागाच्या आपल्या अनेक अनेक योजना असतात त्यामुळे ह्या सर्व योजनांचा कॉन्व्हर्जन्स करून समजा आपल्याला एखाद्या शेतकऱ्यांच्या समुदायाला त्याला बिल्ड करायचं आहे त्याच्यासाठी ह्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स करावं नवीन शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थेची नोंदणी करावी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे टेलर मेड त्यांची आवश्यकता काय त्याप्रमाणे प्रकल्प तयार करावेत आणि ते प्रकल्पांचं एज्युकेशनचं हँड होल्डिंगपर्यंत ते नव्हे तर त्यांना मार्केटपर्यंत पोहोचून देण्याचं कामसुद्धा आपण या नवीन या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत करतो आहे अच्छा आम्हाला एक रिसेच सपोर्ट एजन्सी आमचं काम बघून नाबार्डने आम्हाला एक रिपोर्ट सप, रिसोर्स सपोर्ट एजन्सी म्हणून आम्हाला काम दिलेलं आहे अच्छा म्हणजे राज्यात जे इतर पॉपी म्हणतात ते प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन प्रमोटिंग इन्स्टिट्यूशन्स अशा राज्यामध्ये अनेक आहेत अच्छा तर अशा या इन्स्टिट्यूशनचं हँडहोल्डिंग होल्डिंग करणं की ज्या नंतर पी सी तयार करणार आहेत हे सुद्धा महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करतं अशा पद्धतीनं एक शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतः तयार करणं आणि ज्या अदर संस्था शेतकरी उत्पादक कंपनी तयार करत त्यांचे हँड होल्डिंग करणं अशा दोन पद्धतीनं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यात काम करतं काही ॲग्रिकल्चर इनपुट जसं टेक्नॉलॉजीचा मगाशी आपण उल्लेख केला त्याचबरोबर ती आपल्याला जसं खतांचं व्यवस्थापन असेल किंवा एकूणच शेती व्यवसायामध्ये टप्प्यानुसार आपल्याला लागणाऱ्या काही कृषी निविष्ठा देखील असतात तर मग महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे कृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापन याबद्दल सांगावं कृषी निविष्ठाच नव्हे तर एंड टू एंड सप्लाय चेन अच्छा म्हणजे जमिनीची मशागत करेपासून त्या जमिनीतून आलेलं उत्पादनाचं मार्केटिंग करण्यापर्यंत म्हणजे थ्रू कॉपशॉप किंवा इतर पद्धतीनं एन्टायर चेन एंटायर व्हॅल्यू चेनमध्ये काम करण्याचं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळानं तयार केलं आहे आपल्या लक्षात येईल की खतांची अनेक दुकानं असतात आमचं असं लक्षात आलं की आपल्या ज्या सहकारी संस्था आहेत किंवा कंपन्या आहेत यांनाच आपण डायरेक्ट महामंडळाद्वारे खतं दिली तर मोठ्या प्रमाणात जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे प्रिक्रुटमेंट कॉस्ट आहेत बचत होऊ शकेल अशा पद्धतीने मग आम्ही आर सी एफ कडे आम्ही संपर्क साधला इफ्को क्रिपको इतर जे महाधन इतर जे काही खतं आहे त्यासाठी आम्ही संपर्क साधला तर आर सी एफने आम्हाला गेल्या दहा वर्षात कुणालाही स्टेट डिस्ट्रीब्युशर त्यांनी दिली नव्हती त्यांनी महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाला स्टेट डिस्ट्रीब्युटरशिप दिली आणि गेल्या गेल्या वर्षी आम्ही दहा हजार मेट्रिक टन खताचं आम्ही वाटप शेतकऱ्यांना केलं अच्छा यावर्षी आमचं एक लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट आहे आम्ही तुम्हाला सांगायचे की युरिया मार्केटमध्ये साधारणत दोनशे सहासष्ट पेक्षा जास्त दराने विकता येत नाही अच्छा महाराष्ट्र महा सहकार विकास महामंडळाला ते दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळतं पंचेचाळीस रुपये किलोची ती बॅग असते आम्ही सांगितलं की महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ एक शेतकऱ्यांशी डायरेक्ट कनेक्टेड आहे आमच्या संचालक मंडळाने सांगितलं मंत्री महोदयांचं सूचना आल्या की दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाची बॅग आम्ही दोनशे पन्नास रुपयालाच दिली पाहिजे अच्छा आणि दोनशे पन्नासनी दिल्यानंतर आपण दोनशे ची वाट न बघता आपण ती शेतकऱ्यांना दोनशे पन्नासमध्ये देता येईल का अशा पद्धतीनं आम्ही एंड टू एंड सप्लाय खतात काम केलं होतं अच्छा अनेक सर्व प्रकारची खतं आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे कुठल्याही प्रकारचं गोदाम व्यवस्था नसताना म्हणजे ज जितके आपण सिस्टीम सुभ्या करू त्याचा एक खर्च असतो अच्छा तर कमीत कमी सिस्टीममध्ये कमीत कमी हर्डर्समध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी डिलिव्हरी देता येईल या अनुषंगानं आम्ही डायरेक्ट रेक बुक करून शेतकऱ्याला ते कनेक्ट करून रेकची डिलिव्हरी ज्या दिवशी पोहोचली त्याच दिवशीच खताची डिलिव्हरी करून अशा पद्धतीनं आम्ही हा खताचा उत्पन्न राबवला आहे एकंदरीत मला याचं सांगायचं सा आहे की आम्ही शेतकऱ्यांचं अख्खं बजेटच बनवतो आपण ऐकलं असेल की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणं हो शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं असेल तर तुम्हाला टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या इन्कममध्ये मध्ये आपल्याला हे करावं लागेल ते, ते इन्कम डबल झालं की ना, निवा नाही हे त्याच्या बचतीवरच अवलंबून असेल त्याचं उत्पन्न आपण म्हटलं डबल झालं त्याला काल दहा दोन हजार रुपये मिळत असेल आता चार हजार रुपये मिळायला लागले पण एंड ऑफ द डे त्याच्या अकाउंटला काहीच राहत नसेल बरं तर त्या डबल होण्याचाही काही उपयोग होणार नाही नक्कीच परंतु व्यवस्थित प्लॅन करून कंपनीने आहे सहकारी संस्थांनी आहे एक बजेटिंगचं काम राज्यात आपण महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाने केलेलं आहे आणि याचा उपयोग आपल्याला अल्टिमेटली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग शेवटी आपला हा प्रयत्न काय असतो की प्रत्येकाच्या जीवनस्तर उंचावणं नक्कीच आणि या दृष्टीनं तर शेतकऱ्यांचं जीवनस्तर त्या कुटुंबाचं जीवनस्तर आणि त्यातनं गावाचं जीवनस्तर अशा पद्धतीने हा समग्र प्रकल्प महाराष्ट्र सरकार विकास मोर्डाने हाती घेतला आहे विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन एक आहे बरं राज्य शासनाची एक हिथून कंपनी आहे जिथे प्रायव्हेट प्लेअरने इन्व्हेस्टमेंट आहे काही राज्य शासनाची इन्व्हेस्टमेंट आहे असं एक फाउंडेशन आहे ते फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ हे दोघे अत्यंत समन्वयानं हा प्रकल्प चालवतात नव्याने उदयास आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय चालू आहे तो म्हणजे कृषी पर्यटन तर कृषी पर्यटनाच्या बाबतीत देखील सहकार विकास महामंडळ कार्य करत आहे तर त्याबद्दल थोडक्यात सांगावं मला एक सांगायचं आहे की आमच्या आमच्या महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाची जी टॅगलाईन आहे ती टॅगलाईन आहे शेतकऱ्यांसोबत ग्राहकांसाठी विथ द फार्मर्स फॉर द फार्मर्स अशा प्रकारची आमची टॅगलाईन आहे मार्केटमध्ये काय हवं आहे शेतकऱ्यांना पेक्षा ग्राहकांना काय हवं आहे नक्कीच मग आता ग्राहकांना काय हवं आहे तर आमचं असं लक्षात आलं की या करोनाच्या पार्श्वभूमीवर अने अनेक हाऊसिंग सोसायटीमध्ये जे आपले सभासद राहतात त्यांना एक पर्यटन किंवा कुठेतरी बाहेर जाण्याची अशी खूप इच्छा तयार होते असं असताना आपल्या असं लक्षात येईल की जे पर्यटन स्थळ ठरलेले आहेत ती ठरलेली आहेत म्हणजे महाबळेश्वरला जायचं आहे वाईला जायचं आहे पाचगणीला जायचं आहे किंवा भुशी डॅमला चक्कर मारायची आहे वगैरे अशा आपल्या लक्षात येईल याचा वर्ग मग काय झालं की महाराष्ट्र शासनानं कृषी आपलं पर्यटन धोरण जाहीर केलं आणि त्यात त्यांनी कृषी पर्यटनाला मोठी चालना दिलेली आहे तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने सहकारी संस्थांमध्ये किंवा आपले जे ग्राहक आहे यांना कृषी पर्यटनात कसं आकृष्ट करता येईल अच्छा ऍक्च्युली uh, आमचा यातला प्रमुख हेतू असा आहे की जसं आपल्याला फॅमिली डॉक्टर असतो ना तसं प्रत्येक कुटुंबाला त्याला एक शेतकरी उपलब्ध करून देणे आहे की नो युअर फार्म नो युअर फार्म फार्मर जोपर्यंत ही सप्लाय चेन अशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपलं अंतिम उद्दिष्ट काय की रेसिड्यू फ्री रेसिड्यू फ्री, फ्री फूड्स उपलब्ध करून देणे नक्की आज शक्य का होत नाही आज आजची जी सप्लाय चेन काय आहे की शेतकऱ्याचं उत्पादन होतं शेतकरी ते लोकल बाजारपेठेत नेतो तिथून एक व्यापारी परचेस करतो तो पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठेत येतो पुण्यासारख्या बाजारपेठेमध्ये अनेक भागातून आलेला तो प्रॉडक्ट मिक्स होतो तो, तो इथला एक होलसेलर घेतो होलसेलर रिटेलरला देतो मग रिटेलर आपल्याला आपण घेतो तर ही सप्लाय चेन लांब आहे पण जोपर्यंत ही सप्लाय चेन आणि शेतकरी बरोबर म्हणजे ग्राहकाला काय हवं आहे जोपर्यंत शेतकऱ्याला कळत नाही नक्की आणि शेतकरी हे तसं कसं त्याला शेतकऱ्याला हे विक्रीची हमी येत नाही तोपर्यंत ही सप्लाय चेन काही करेक्ट होणार नाही नक्की तर ही सप्लाय चेन करण्यासाठी आम्ही कृषी पर्यटन सुरू केलेलं आहे मूळ हेतू आम्हाला ही सप्लायचेन करेक्ट करायचा आहे एकदा काही आपले ग्राहक इथे शेतावर जाऊ लागले शेती बघू लागले त्यांचं सेन्सिटायझेशन होऊ लागलं की मला असं वाटतं या कृषी पर्यटनातून ह्या ज्या व्हॅल्यू चेन्स तयार करायचा याला मोठी गती सहकार विकास महामंडळाचं सामाजिक धोरण भविष्यातील वाट चाल तर याबद्दल काय सांगाल आतापर्यंत आपण ज्या बाबींची चर्चा केली हे आमचे प्रकल्प तुम्ही सांग सांगता येईल की नॅशनल स्टेजला म्हणजे प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे सर्व प्रकल्पाची ह्या सर्व प्रकल्पाला येत्या दोन ते तीन वर्षामध्ये माननीय मंत्री मोदी यांचा आग्रह आहे की एखाद्या प्रकल्पाचं व्यवस्थित टेस्टिंग झाल्यानंतरच त्याचं आपण एक्सपान्शन केलं पाहिजे अच्छा आम्ही ह्या सर्व टेस्टिंग फेजमध्ये होतो या सर्व प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सरकार ठरवलं आहे की शेतकऱ्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करायबरोबर ग्राहकांचं सुद्धा सेन्सिटायझेशन खूप महत्वाचं आहे नक्कीच ग्राहकांना तुम्हाला लक्षात येईल की आपण बाजारात गेल्यानंतर कोणी सांगितलं की कोथिंबीरची जुळी किती आहे ही पाच रुपयाची आहे आपण काय सांगतो शेजारी कोथिंबीरची जुळी तीन रुपयालाच उपलब्ध आहे म्हणजे काय तर ग्राहकाला त्या उत्पादनाबाबतचा एक जो संवेदना आल्या पाहिजेत बरोबर जाणीव जाणीव झाली पाहिजे नक्कीच ती जाणीव निर्माण करण्याचा आम्ही एक मोठा प्रकल्प या सर्व प्रकल्पात करतो आहे तर मग आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी म्हणून सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांसाठी म्हणून आपण काय संदेश द्याल शेतकऱ्यांनी आपण सर्वांनी आपण जे काही अन्न पिकवतो ते आपण ईश्वराला किंवा देवाला जसं नैवेद्य शुद्धता म्हणत असते त्या शुद्धतेना आपण या अन्नधान्याचं उत्पादन करून अत्यंत प्युअर फॉर्ममध्ये शुद्ध प्रमाणामध्ये आपण ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे आपण सर्वांनी प्रयत्न चाललेला आहे आणि यातली जी काही रेसिड्यूज आहेत किंवा यातला जो ॲडल्ट्रेशन आहेत ह्या कमी ह्या निर्मूलन करून ग्राहकांना उच्च प्रतीचं देणं हे आमच्या शेतकऱ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही हे ते पोहोचणार पोहोचवणारच आहोत पण मला ग्राहकांनी एक अशी विनंती आहे की त्यांनीसुद्धा आपला जो अन्नदाता आहे त्यात त्यांनी जे उत्पादन तयार केलेलं आहे त्याचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आदर झाला पाहिजे नक्कीच त्याचा त्या ते किमतीचा मोल आ, मला वाटतं की ते शक्य होत करता येणार नाही आणि त्याला सुद्धा एक आदर आदरातीथ्यानं आपण वागणूक दिली ता मला असं वाटतं की शेतकरी आणि ग्राहक हे दोघंही सुखी होतील ज्या पद्धतीने शेतकऱ्यांबद्दलची एक सामान्यता शेतकऱ्यांबाबतीतला मान सन्मान आणि ग्राहकांसाठीची लागणारी जी जी काही ग्राहकांची अपेक्षा असणार आहे किंवा त्यांच्या बाबतीतल्या उत्पादनाच्या बाबतीत असेल तर शेतकरी बांधवांनी ग्राहकांना आणि ग्राहकांनी शेतकरी बांधवांना एकूण जाणीवपूरक जर याबद्दलची जर एकमेकांबद्दलची जी आत्मीयता ठेवली तर नक्कीच जेही काही एकूण शेती व्यवसायाच्या बाबतीत कार्यरत असणाऱ्या आपण शासकीय संस्था असतील शासन असतील वेगवेगळ्या योजना असतील त्याच्यामध्ये यश यशस्वीता नक्कीच प्राप्त होऊ शकते तर आपण या कार्यक्रमात सहभाग घेऊन एका महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि एकूणच आपल्या या सर्व पुढे चालणार असणाऱ्या कार्याला आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा नऊ नऊ सहा नऊ शून्य दोन तीन शून्य आठ एक या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा डी मुंबई कृषी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा